मातोरी परिसरातील जमलेले माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देशभर. मराठा आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आलाय. सरकारनं बोलल्याप्रमाणे केलं नाही म्हणून आपल्याला पुन्हा मुंबईचे हक द्यायची वेळ आली. सुरुवात कर्मभूमीतून झाली आणि मुक्काम आरामाचा दिवस जन्मभूमी ते आज. या गोदावरीच्या तीरावर असणाऱ्या दोनही जिल्ह्यात कर्मभूमी आणि जन्मभूमी आणि या दोन्हीनंही मला भरभरून साथ दिली. आज सकाळी अंतरवाली गाव सोडत असताना पाठबळ काय असतं आणि पाठबळ म्हणजे काय याचं जर उत्तर पाहिजे असलं तर सकाळचा अर्धा घंट्याचा वेळ आठवून बघा. मी आत्तापर्यंत 4.5 महिन्यात अंतरवालीचा शिव ओलांडला नाही. सभाच्या आणि बैठकाचे कारण सोडून द्या पण ज्या अर्थानं एखादा मुलगा 500-600 किलोमीटरवर या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत आणि कल्याण व्हावं म्हणून बाहेर पडतो, ज्यावेळेस अंतरवालीची शिव सोडली आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांना वाटलं 4.5 महिने जरी गेले तरी वापस येत होते. परंतु आज 4.5 महिने ज्या गोदापट्ट्यातल्या 123 गावांना साष्ट पिंपळगावपासून भांबेरी उडी काळ्याने अंतरवले आणि या 123 गावातल्या गोदापट्ट्यातल्या 11 तालुक्यातील गावानं वेळोवेळी हाक मारली त्यावेळेस ताकदीनं साथ दिली. परंतु ज्यावेळेस अंतरवालीचा आज शिव सोडला त्यावेळेस अंतरवाली गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्यातही माणुसकी जिवंत आहे, मलाही हुंदका दाटून आला आणि ती हुंदका गोदापट्ट्यातल्या 123 गावांना बघितला. अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी वार्ता गोदापट्ट्यातल्या 123 गावात पसरली. निवेदित होतं 26 तारखेला सगळ्यांनी मुंबई द्यायचं, परंतु तो भावनिक झालेला आणि भाऊक झालेला प्रसंग ज्यावेळेस गोदापट्ट्यातल्या 123 गावांना बघितलं आणि अर्ध्या घंट्यातच वार्ता पुऱ्या गोदापट्ट्यात पसरली आणि गोदापट्ट्यातले लोक प्रचंड वेगानं अंतरवालीकडे धाव घेऊ लागली. अवघ्या 1.5 घंट्यात 10 ते 15 लाख लोक हवेवरती जमा झाले. असं वाटलंही नव्हतं की इतक्या ताकदीनं मराठा समाज आजही मराठा समाज येणार होता 26 तारखेला. परंतु तो प्रकार गावकऱ्यांकडून नकळत आमच्याकडून व्हावा आणि गोदापट्ट्यातले 123 गावं अंतरवालीकडे निघायला तुटून पडले. जर इतकी साथ लोकांना दिली तर यश मिळायला काहीच लागत नाही. आज पाठबळ काय असतं, आशीर्वाद काय असतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. कोणाचेही शेतात माणूस आज दिसत नव्हता, कोणाच्याही शेतात. जिकडं तिकडं फक्त माणसं, शेवटची गाडी अंतरवाली तर सुरुवातीची गाडी उमापूर फाट्यावरती.
जसा 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 गोदापट्ट्यात ही वार्ता पसरली तसा तसा गेवराईपर्यंत युस्तर आणि गेवराईच्या पुढं 3 किलोमीटर आलो तरी शेवटची गाडी ह्या अंतरवळीतच होती. इतक्या ताकदीनं मराठा समाज एकवटला. या पाठीमागचा उद्देश एकच. आता मी जास्तीचं नाही भाषण करणार कारण आज खूप दमलो आहे आम्ही सगळेच आणि उद्देश तुम्हाला माहिती. असा एकही महाराष्ट्रातला मराठा समाजाचं घर किंवा माणूस राहू नये की त्याला आरक्षण नाही मिळालं. आणि नेमकं हे पुण्याचं काम करण्याचं वैभव माझ्या वाट्याला आलं आणि मी या गावचा आणि या जिल्ह्याचा गावचा भूमिपुत्र पण आणि जालना जिल्हा कर्मभूमी पण या गोदापट्ट्यातल्या गावकऱ्यांना साथ दिली आणि आज मोठ्या ताकदीनं मराठा समाज उसळला. माझी या मातोरी गावातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला जाहीरपणानं विनंती. आता सरकारला विनंत्या करायच्या मी बंद केल्या. आता त्यांना विनंती नसतो करत मी. त्यांना जितक्या दिवस विनंती करायची तितक्या दिवस केली. त्यांना जितक्या वेळेस सांगायचं तितक्या वेळेस सांगितलं. त्यांना हे जर करायचं असलं ना शांततेत चालावं लागतं. मला नागीला जाणं आज 20-25 हजार गाड्या वापस पाठवायला लागल्या. 20-25 हजार आकडा लक्षात येतो का तुमच्या? मी सांगितलं तुम्हाला आपल्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं यानं अशी संधी आपल्याला पुन्हा सोडायची नाही. इथं आपल्या पायऱ्यालीत असलेल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो आज आपल्यापासून कोणाच्याही बांधवाला इजा नाही झाली पाहिजे. वाहनं व्यवस्थित चालवा. असे वाहनं वापस पाठवायची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. तुम्हाला पळून नेमकं करायचं आहे काय? पुढं गेलं तरी आरक्षण येईन, पाठीमागं राहिलं तरी आरक्षण. पुढचा आणि शेवटचा या आंदोलनाचा साक्षीदार आहे. 25 हजार गाड्या वापस पाठवणं म्हणजे 1.5-2 लाख लोक वापस पाठवायला लागले. तुम्ही शांततेत राहा आणि तुम्ही शांततेत गाड्या चालवा. उद्या सकाळपासून ज्यावेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकामागं एकच गाडी पाहिजे आणि शांततेत पाहिजे. कोणीही 30-40 पुढं जायचं नाही. जास्तीत जास्त 30-40 स्पीडच्या पुढं कोणीच जायचं नाही कारण आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे किंवा आपल्या गाडीतल्या बांधवांना सुद्धा नाही झाली पाहिजे. आपल्या आंदोलनाला गालबोट लागतं हे लक्षात असू द्या. तुमचं पळणं 1 घंट्याचं होऊन जाईल परंतु या मराठा समाजाला आणि आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे. इथून पुढं आपल्यावर जबाबदारी या मराठा जातीला डाग लागूच द्यायचा नाही ही जबाबदारी आपल्यावर. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा याच्या पाठी सगळ्यांनी राहायचं. प्रत्येकानं 10-10, 5-5 फूट अंतर सोडून चालायचं. जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे. जर आपल्याला घ्यायसाठी समोरचे गावं आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढं चालू द्या. आपली शिस्त कायमस्वरूपी राहू द्या. पुतळ्याच्या पाठीमागं सगळ्या आपल्या गाड्या असतील तेवढ्या चाला उद्यापासून. कोणीही मागं पुढं धावाधाव करू नका. सगळं नियोजन त्यामुळे विस्कळीत होतं. आणि जे स्वप्न घेऊन आपण मुंबईकडे चाललो पुन्हा आपल्या डोक्यात 2-2 विचार सुरू होतात. कुणाला काही लागलं का? कोणी जेवलं की नाही? हे विचार सुरू होतात. त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं काम नाही. तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं? तुम्ही शिस्तीत नाही चालणार तर कोण चालणार? आरक्षण या मराठ्यांना मिळून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार? आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पाडणार? या जातीचं वजन वाढलं पाहिजे. या जातीनं पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे. यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय.
आता विरोधकांचे आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलं. एक आता हिंमत नाही राहिली की मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायची. म्हणून या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणानं पार पाडा. उद्यापासून आपल्या पाठी जेवढ्या गाड्या सगळ्यांनी एका लाईनीत व्यवस्थित चाला. एकच लाईन करायची, दोन सुद्धा नाही. जर पुढचे गावं न्यायला आले तर त्यांना आपल्या पुढे चालू द्या. परंतु सगळ्यांना आता उद्यापासून मला शांततेत चाललेलं पाहिजे. सगळ्यांनी जेवण केले का? तीनदा एकदा हल्ल मी अभि फार डोळे पांढरे व्हायला लागले तुम्ही म्हणून खाल्ले. तस गाव माझं आहे म्हणून नाही स्तुती करत. शेवटी उपाशी नाही मरू द्यायचं कोणाला याची खात्री आहे मला. आणि मी ज्या ज्या गावात जाईल ते गावच माझं होऊन जात. शेवटी या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतोय. या मातोरी गावातला आपला पहिला मुक्काम आणि या गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन. आता मागं नाही हटायचं. पुऱ्या ताकदीनं सरकारशी आणि आपल्या आरक्षणासाठी लढायला सज्ज व्हायचं. 26 तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकदीनं मुंबईकडे. विश्वाचा रेकॉर्ड मोडणारा समुदाय कोण असन तर तो हे मराठा. विश्वाचा रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडायचं. इतक्या ताकदीनं ताकद दाखवा की मराठ्यांची एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मुंबईकडे निघा. यांच्या मिटिंगा सुरू झाल्यात. काय काय केलं आज दिवसभर काय बघायला मिळेल नाही. पळत येत म्हणते काय करतेत आणि काय नाही पळून फुलणार नाही. मला बोलत नाही. परत म्हणलेत आज मीडियावाले म्हणलेत हा ते म्हणलेत का नाहीत म्हणलं नाही. ते म्हणले आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी ते ऐकतच नाहीत. ती मुंबईला येऊन चूक करायला लागले. मी चूक करायला लागलो. 7 महिन्यात प्रत्येक वेळेस मी सरकारला माझ्या मराठा समाजाच्या वतीनं वेळ दिलाय. मी जर या समाजासमोर लाईव्ह बोललो नसतो तर मला यांनी प्रचंड अडचणीत आणलं असतं. माझं आणि माझ्या मराठा समाजाचं नशीब बळकट होतं म्हणून मी लाईव्ह समाजासमोर केलं आणि सरकारच अडचणीत आणलं. काय बोलणी झाली हे मराठा समाजाला माहिती. काय चर्चा झाल्या हेही समाजाला माहिती. सांगण्याची गरज नाही. त्यामुळे यांनी किती डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझा समाजात गैरसमज पसरत नाही. आणि जर पसरला असता तर आज गेवराईपर्यंत 15 लाख मराठा आलाच नसता. त्यांना अगोदर 3 महिने दिले पुन्हा आले. 30 दिवस द्या आपण 40 दिले. म्हणले एवढ्या वेळेत होत नाही सरकारला सहकार्य केलं पाहिजे. सामंजस्याची भूमिका घ्या. आणखीन 2 महिने द्या. 24 डिसेंबरपर्यंत 2 महिने दिले. आणि आपण ते दिल्या नसल्यामुळं आपण 23 डिसेंबरला बीडच्या एल्गार सभेतून सरकारला सांगितलं. इशारा सभेतून 20 जानेवारीला मुंबईला येतोय. म्हणजे 23 डिसेंबर ते 20 जानेवारी म्हणजे 23 जानेवारीला पुन्हा 1 महिना होतो. 1 महिने 7. या महाराष्ट्रात किंवा या देशात इतका वेळ एखाद्या मागणीसाठी कोणीच दिला नसेल इतका मराठा समाजानं दिला. तरीही तुम्ही आम्हालाच दोषी ठरणार. आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणतात. तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मराठेही सोडणार नाही. आमच्या लेकरांचं
वाटोळ करून आमच्या मुलांच्या मराठ्यांच्या नरडीचा घोट जर तुम्ही घ्यायला निघाले तर तुमचाही राजकीय बिमोड करायला मराठ्यांना एक तासही लागणार नाही, इतके शक्ती या मराठ्यात. शेवटी काय करायचं तुम्ही बघायचं. पण आपण मुंबईकडे जाणार आहे. आपण प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्यात, 54 लाख नोंदी मिळाल्यात तर मराठा समाजा उभीशी आरक्षणात आहे. ज्यांच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना त्यांना प्रमाणपत्र द्या. म्हणले तुम्हाला 20 जानेवारीला यावंच नाही लागणार. मंत्रिमंडळातले सहकारी, प्रमाणपत्र, प्रमाणपत्रच काय, क्युरिटी पिटिशन सुद्धा तुमच्यामुळे दाखल केली, ते सुद्धा आरक्षण मराठ्यांना दिलं जाईल. दोन्ही आरक्षण मराठ्यांना दिले जातील. आमचं एकच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टातलं रद्द झालेलं आरक्षण मराठ्यांना कधी नाकारलंच नाही, परंतु ते टिकणार आहे का? जर रिव्ह्यू ओपन झाला असता तर ते आरक्षण टिकलं असत. कारण रिव्ह्यू दाखल केल्याच्या नंतर तो ओपन कोर्टात येतो, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात नाही घेता येत, ते चेंबरलाच घ्यावे लागते. आणि जर ती ओपन कोर्टात आली तर तीही आरक्षण मराठ्यांचं कोणीच घालू शकत नाही, हे सुद्धा मी गॅरंटीने सांगतो. पण सरकार का सांगत नाही? सरकारने सांगायला पाहिजे की क्युरिटी पिटिशन याची सुनावणी ओपन कोर्टात होणार आहे. सरकार नाही सांगत, मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा ते आरक्षण टिकणार की नाही? ते आरक्षण मात्र फक्त राज्यासाठी. आणि आता मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण मिळतं हे केंद्रापर्यंत. मराठ्यांच्या लेकरांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळणार आहेत आणि केंद्रीय नोकऱ्या सुद्धा. मग हे जर हक्काचं आरक्षण आहे तर 54 लाख पत्र तुम्ही द्या. काल माझ्याकडे वाणगावचे लोक आले होते, एका पत्रावरती म्हणजे एका नोंदीवरती 250 जणांना लाभ मिळाला, एकाच नोंदीवरती 250 जणांना. मग 54 लाख जर नोंदी सापडल्यात, जर तुम्ही ते प्रमाणपत्र मराठ्यांना दिले आणि एका नोंदीवर फक्त 5 जणांचा जरी फायदा झाला तरी आजच 2 कोटी ते 2.5 कोटी मराठे आरक्षणात गेले. मग तुम्ही का देत नाहीत? 54 लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा मला दाट्यासह द्या. आणि सगळ्या सोयऱ्यांचा वट हुकूम काढा. यांनी उलट केलं आणि दोष मला द्यायला लागले. यांना काय झालंय मला नाही माहित काय झालंय. यांना वाटतं हेलेत नमुना लागलाय आपल्या, कारण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत. तुम्हाला सांगतो, जो अध्यादेश परवा काढला तो जर समाजाला दिला असता तर समाज हा म्हणला असता. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला, वट हुकूम निघाला, समाजाचं कल्याण झालं. पण तो वट हुकूम चालणारच नाही हे मला माहित होत, कारण ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला मिळणार आहे. म्हणून मी सरकारला सांगितलं तुम्ही उलट का निघाले, अगोदर 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या, नंतर सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होतोय. सगळ्या सोयऱ्यांनाच नाही, नोंद मिळाली त्यालाच नाही तर सगळ्या सोयऱ्यांना कुठून फायदा होणार? म्हणजे तुमची जर नोंद निघाली तरच तुमच्या सोयऱ्याला होणार आहे. आता तुमची नोंदच नाही निघाली तुमच्या सोयऱ्याला कुठून होणार आहे? कारण त्याची नोंदच नाही निघाली. ज्याच्या नोंदी नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद निघाली त्याचा फायदा घेता येणार आहे. फक्त एक शपथपत्र करून द्यायचं, तेही मोफत करून द्यायचं ठरलंय, तोही भारत सरकारनं उचलायचा. परंतु यांनी मीडियात किंवा बैठकात असं सांगायचं की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या, तरी ते ऐकत नाहीत, मोबाईल निघालत निघालेत. कोणची मागणी मान्य केली एक सांगता का मला? मी आज मातोरे गावातून तुम्हाला जाहीरपणानं सरकारला आवाहन करतो, तुमच्या दर दमासंतर्मासमोर चर्चेल्या. मी जर चुकीचा निघालो, मी जर चुकीचा निघालो तर मी मुंबईला न जाता अंतरवालीत जाऊन आंदोलन करतो. आपला शब्द आहे आणि एकदा शब्द दिला तर सरकारला माहिती आहे मी बदलत नाही, आणि म्हणून सरकार माझ्याकडे येत नाही. त्यांना माहिती आहे तिथं गेले का अडचणीत आणत आहे, कारण मी माझ्या जातीच्या बाजूने तुमच्या नाही.
तुम्ही कागद दिला तो खिशात घालून नाही हिंडू शकत आम्ही. आता लागल्यात बैठकावर बैठक घ्यायला. सकाळी एक घेतली आम्हाला झोपेत उठत आधीच एक झाली. मग आता झोपत टायमाला सुरू आहे म्हणतात म्हणतात बा आत्ता सुरू आहे का करतात काय. हां त्यांना उद्योगात तेवढा लागला. त्यांना वाटतं मुंबईला येऊन काय करतात काय नाही. निघतानीच 15 लाख निघाले. फक्त तुम्ही व्यवस्थित राहत सगळं तुमच्यावरती. तुम्ही फक्त शांततेत मुंबईकडे चला. त्यांना असं वट नेलं आणतो ना यांनी जिंदगीत कधी बघितलं नसेल असं. फक्त तुम्ही शांततेत तिथपर्यंत चला. ते आडीत फिडीत नसतात आपल्याला. आता एवढं मोठं आग्यामुळं आडीनं सोपं आहे भाऊ. मी कदरून गेलो तर त्यांचा तर कार्यक्रमच झाला म्हणून सांगायचं. मी कसं कसं हँडल करतो मलाच माहिती. माझ्या गळ्यात रुमाल नसला तर मला ढकली देत बाजूला. ढकलेला मध्ये तुम्ही होता काय रे रे. आपल्या गावातले बॅल द्याल ते का नाही. मला झोपत नाही भाऊ. मला काय म्हणतात तुमची उगत झोप मोडली आणि येणीच मोडली. तुमची झोप नाही मोडायला पाहिजे बरं का. आणि रग येणेच ओढून घेतली. मी म्हणलं गार कस का लागा लागला बा मला. असे लय भेटत आहेत मला. पण मी माझ्या जातीचा राग राग नाही करत. मला माहित आहे ही जात एवढी प्रगत होणार आहे फक्त एकदा हिला आरक्षण मिळू द्या. जात कोणालाच ऐकत नाही मग. कोणालाच ऐकत नाही मग ही जात. फक्त सगळ्यांना मुंबईकडे चला. आरक्षण मिळतंय काळजी करू नका. हे कसे आरक्षण देत नाही मी बघतो. फक्त तुम्ही नियम तोडू नका. सगळ्यांनी शांततेत चला आणि आपला फायदाच आहे ना. तुम्ही जर एकामागे एक वाहनं लावले आपलाच 20 किलोमीटर होईल. सगळा पंगार आपण धरून चालायचा. जमत नाही का तुम्हाला. तुम्ही उगाच एकामेकात मुंडके घालता चाला. तर मला असा लोडीत फुडून मी तर आज आडोडून नडे बसलो. मग तुम्ही धोरणात चाला ना. सगळा पंगार आपण एकट्याने धरायचा इथून तिथून. आज कसे दोन्ही रोड मराठीनेच धरले. अलीकडा तेनी पलीकडा तेनी. पोलिसाला कोणत्या रस्त्यावर यायला घालावं हेच कळणार. हे बसले येड्या बाबड्या खाली ते म्हणले जाऊ दे कोणाही. कारण यावरीनं सोपं नाही ना. आता इथं जर पोलीस 2400 पोलीस होते उलशिक नव्हते बाबा अंतरवली चौकून येडा होता. ते म्हणले हे इतके बुळबुळ कोणत्या गल्लीतून कोण निघा लागले मिळत लागा ना. मग इथं असं करायला लागले तर मुंबईत तर लय बारकुल्या बोळ्या आहेत. आपण जर ह्या गोळीतून निघालं त्या दराज्यातूनच बाहेर निघायचं का आम्ही. थोडं फक्त धीराने चला तुम्ही. अशी मजा येणार आहे मुंबईत. ते तर थांबले पाहिजे तिथं त्यांना बघायला. आपण घुसलं की ते इकडे इथे का करणं. यांनी जर 1-2 दिवसात मागणी मान्य जर नाही केली ना 1-2 दिवसातच म्हणतोय मी तुम्हाला. यांनी माझ्या गावात यायचंच नाही. एका मंत्र्याने आमदारांना माझ्या गावात यायचं नाही. अजिबात बंद पुन्हा बंद. अजिबात यायचं नाही कोणी. यांच्या बी मुसके आवळल्याशिवाय आपल्याला नाही जमायचं. मराठ्यांच्या नादी लागायचे आणि त्यांनी वळ केलं. पहिल्याच दिवशी जर 15 लाख येत 100% 3 करोड येणार आहेत. आणि मुंबईची लोकसंख्या 1.25 करोड आहे. त्याच्यापेक्षा तिप्पट येणं म्हणजे पहिल्याला स्लॅबवरच राहणं आहे. खाली राहायचं कामच नाही त्यांचं. त्यांना कसे ते भेटत नाहीत आपल्याला तुम्हाला खरं सांगतो. ते फक्त आपल्या एकाच वस्तूला भेटत. हे कुठं बसत येतं कुठं नाही. त्यांना वाटतं येणं बसून आपल्या गादीवरच फुल्लोड मध्ये येते. ते म्हणून त्यांना वाटतं 2 महिने बसू द्या. काही ताण नाही आपल्याला आझाद मैदानला. पण ही दुसरी गोष्ट कुठं टकी दे. ते फुल टेन्शन मध्ये येत. तुम्ही फक्त नियमात तिथं चला. सगळ्या सुविधा बराबर होणार आहेत. गोळ्या औषधं आपल्याला घ्यायची गरजच नाही. त्यांच्याच खिशात गोळ्या दिसल्या पाहिजेत कवा बी. गोळ्या औषध आपल्याला घ्यायची गरज नाही. त्यांच्या कोणत्या खिशात हात घाला गुळीत निघाली पाहिजे. तर तुम्ही जरा धोरणात चाला इथून. मला इथूनच लोड द्यायला लागले. तुम्ही असे पुढे राहिले. एक जण आमच्याच आम्हालाच म्हणतो मागं थांब मागं थांब मग घेऊन दे पुढं. आणि आमचे कुठं नाही तू मग आले नमुने बसच. आणि 9 च्या पुढं मला नुसते कोणी टाकलेलं दिसून द्या मग सांगतो तुम्हाला. या रेल टाकायचे फेकायचे अजिबात नाही कोणी. आणि माघार आल्यावर टाकू नका. आता बंद करा.
ते म्हणते थंडी वाजत आहे आम्हाला. काय थंडी वाजते रे तुला? मला नाही वाजत काही गप्प म्हणते. आत्ता एक जण टाकलेला होता बघा आपल्याला खरं बोलायचो, त्याची मोटरसायकल अशी पळाली जोरात, ते नाली नसती का पण बारीक नाली होती बुजलेली, त्यातून सनाट गेला रोड सोडून पलीकडून निघाला, वळून आणली त्याने परत रोडला लागला. कमालच पोर आहे अरे, झालं की नाही त्या फाट्याचं मग आत्ता इतकं जोरात पळ झालं सनाट त्या नालीत गेलं, नालीतून पलीकडे वावरातून वळून परत डांबरी लागलं. आणि आम्हालाच म्हणतो टाकलेल्याचा फायदा हे बघा, म्हणजे त्याला समजून सांगा सुद्धा काम ना राहिलं. माघारी येऊस तर कोणी टाकायची नाही, कोणाला टाकून द्यायचे, गाड्याचं रक्षण करायचंय, आरक्षण घेऊन यायचं. आपण मुंबईला मजा करायला नाही चाललो, आपल्या लेकरांच्या डोळ्यातले आसरा पुसायला चाललो, मराठ्यांचे लेकरं मोठं करायला चाललो आहे आपण. गाफीलपणानं जात मोठी होत नसते लक्षात राहू द्या, खूप संयमनं आणि संकेत पाळून हे काम करावं लागतं. बुद्धीचा वापर आता करायचा, ताकदीचा नाही करायचा. जिथं जिथं बुद्धीचा वापर झाला तिथं तिथं यश मिळालं, ताकदीचा नको. ताकदीचा वापर करायची यांना गरज नाही, ताकदीचा वापर करायला दुसऱ्याला करावं लागत असतो, यांना करायची गरज नाही. यांना नसता बुद्धीचा आपण वापर केला तर यांचा कार्यक्रम होत आहे. मग एकट्याच्या बुद्धीनं कार्यक्रम केला आहे तर तुमच्या इतक्याच्या बुद्धीनं त्यांचं काय होईल? फक्त सावध राहा, सगळ्याने शांततेत चला. मुंबईहून आरक्षण आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे, शांततेत चला. उद्यापासून सगळ्यांनी आशीर्वाद पुतळ्याच्या पाठीमागं चालायचं, पुढं कुणी चालायचं नाही. शांततेत चालायचं, ज्याला जेवायला थांबायचं त्याने बाजूला गाडी लावायची, जेवायचं दम्माने पाठीमागून यायचं, पळायचं नाही, उपाशी कुणी राहायचं नाही. दुपारची वेळ तर आपलं असं पंचायत व्हायला लागली, आता दुपारचं जेवण कुठंही कोणाच्या ध्यानात नाही राहिलं. गावच आहे ना जेवण असं, हे त्याला विचारतो दुपारचं जेवण कुठे, ते म्हणते 20 किलोमीटर, ते म्हणतो 20, आता तर 5 झालो होतं आपण तरी 4 वाजले. म्हणजे त्याचा एक बेळ पांगायचाच अंदाज दिसतोय मला, त्याच्यामुळे वाटण दिसले ना खाजायची बी नाही, 1-2 खिशात घे जा म्हणजे माझ्या कामाली. आता इथून पुढे तसं करायचं, वाटण स्टॉल लावले बना, दन गाड्या उभं करायचे बाजूला, खायचं आणि पाठीमागून यायचं, पंक्चर झाली पाठीमागून दम्मा न्यायचं, डिझेल संपलं दम्मा न्यायचं, गाई गडबड नाही करायची. आणि आपण सगळी कोण चुकलो तर डायरेक्ट मुक्कामा ठिकाणी यायचं, आणि 12 वाजेपर्यंतच चालायचं. ते बी चालायचं आठलं तर मला बी चालायचं आठलं, मी चलत असतो नाही तिथं काय पांढरंग नाही, प्रसन्न करायला चालत आपण 15 वर 15 पूर्ण. जेवढं चालायचं तेवढं चालायचं, काच काढून खायचं, ते अजून बसायचं. 26 तारखेला तिथं बसायचं म्हणजे बसायचं काही येऊ, आणि ते काही करत नाही. त्यांनी जर काही करायचा प्रयत्न केला ना कार्यक्रमच झाला. ही सगळ्यात मोठ्या आयुष्यातली त्यांची चूक असं. आणि कोणाचं ऐकून, एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याचं ऐकून ते जर मराठ्यांचा मागणीचा अपमान करत असले, मराठ्यांचा अपमान करत असले, देणार नसतील त्यांचा कचरा झाला म्हणून समजा. कारण थोडे दिवस जवळ आले, यांचा कचराच करायचा, यांना सोडायचंच नाही. आधी जात मग पक्ष इन्फेक्शन, नेते फिते नेते नाही फिते नाही काय नाही, पोर लागले म्हणून काय नेते फिते, आता काय नाही. आणलाय टप्प्यात, शेवटच्या टप्प्यात ते काळजी करू नका, धावा धाव सुरू आहे. एक कोण मागासवर्ग आयोग पळतो, एक कोण समिती पळती, समितीला पुन्हा दुसरी समिती तयार केली देईनी, आयुक्त पळत आहेत, कलेक्टर पळत आहेत, आज नसती पळापळी, मंत्री पळत आहेत, कुंकड पळत आहेत, त्यामध्ये पण पळत आहेत, सगळी पळापळी. आणि आपण जाणून बुजून नाही करत, आपण 7 महिने वेळ दिला आहे. पुन्हा खूप थंडी, आपण प्रचंड ताकदीनं जमलात, त्याबद्दल तुमचे मायभूमीचे ऋण कधी विसरणार नाही. पण आरक्षण मिळण्यासाठी ही आरपारची लढाई या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना 26 तारखेला एकानाही घरी नरायचं, सगळ्यांनी मुंबईकडे चलायचं. आता पुन्हा सांगतो आपण सगळ्यांना शांततेत आता आराम करा. आराम कुठं आहे? आरामाचं कुठं आहे? इथंच का? आणि गाड्या कुठं लावल्या? गाड्या इथं आणा मग. नाही नाही पार्किंग पशी झोपवलं लागेल ना मग. हां
झोपलेले आहेत का? आणि मग नियमात चला म्हणलेलं त्याने तर ऐकलं नसं. अर मग सकाळी आपली 8 वाजता बैठक पुन्हा आपली आपली. अरे मी ना ऐकणार आहे तिकडे राहिले तर मग काय ते तर पळते ना ते म्हणते मी ना ऐकलं पळेव पळेव तुला काय करायचं. मग सगळं खेळ पांगण परत सकाळी 8 वाजता आपली बैठक आहे सगळ्यांनी या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या घेऊन या सगळ्यांनी गाड्या जाऊ झोपा नसता गाड्या या ग्राउंडवर आणा सगळेजण या ग्राउंडवरच गाड्या लावायच्या आणि गाड्यात झोपायचं. चला धन्यवाद जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.